संपूर्ण जिल्ह्याची आरोग्याची जबाबदारी ज्या विभागावर आहे त्याच विभागाची म्हणजेच नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. स्वच्छतागृहाचे पाईप लिकेज झाल्यामुळे त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात पाणी वाहताना आपल्याला दिसून येत आहे. त्याचप्रमाणे स्वच्छतेचे तर 3-13 वाजले आहे. सर्वीकडे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. त्यातच नाशिक शहरात डोळ्यांची साथ त्याचप्रमाणे मलेरिया डेंग्यू या आजारांचे रुग्ण वाढत असतानाच जर जिल्हा रुग्णालयातच अस्वच्छता असेल तर रुग्ण बरा कसा होणार असा प्रश्न आता येथे येणारा सर्वसामान्य रुग्ण विचारू लागला आहे. एकीकडे शासनाच्या वतीने स्वच्छता अभियानासाठी लाखो रुपयांच्या जाहिरातींसाठी खर्च होत असताना मात्र जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारचं आपल्याला चित्र बघावयास मिळत आहे. याकडे येथील स्वच्छता कर्मचाऱ्यांचा कुठल्याही प्रकारचं लक्ष नाही तर येथे येणारा रुग्ण कसा बरा होणार, आता जिल्हा शल्य चिकित्सक या गोष्टीकडे लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित होत आहे. यनसन न्यूजसाठी प्रतिनिधी शाहरुख पिंजारी, नाशिक.